एक महत्वाची बातमी हाती येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी घडामोडींना वेग आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षा बंगल्यावरती उपस्थित आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील वर्षा बंगल्यावर हजर राहण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. त्यासोबतच राज्यातील पीक पाणी आणि दुष्काळाच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरती आता दोन्हीही मुख्यमंत्री येत आहेत. अजित पवार तिथे पोहोचलेले आहेत, फडणवीस देखील तिथे येणार आहेत. राज्यातला पीक पाणी दुष्काळाचा मुद्दा सोबतच विधान परिषदेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत काही जागांच्या, त्या अनुषंगानं या तीनही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते. कपिल राऊत यांचं प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. कपिल, वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडतंय? अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल जे अजितदादा गटाचे नेते आहेत ते दोघंही आज वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत. तिथे एक महत्वाची बैठक होणार आहे. विधान परिषदेचा विषय असेल, त्याचबरोबर पीक पाणी पावसाचा आढावा असेल, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडी ज्या प्रकारे बैठकी घेतल्या, ज्या प्रकारे पत्रकार परिषद घेतली होती, अशा प्रकारची संयुक्त बैठक होणे आहे असा यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही मुख्यमंत्री घेण्याची शक्यता आहे. निश्चित कपिल, तुमच्याकडून वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू. काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा नीट आवाज पोहोचत नाहीये, मात्र इथं वर्षा बंगल्यावरती बैठक होतीये. कपिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.